सगळे मित्रांची पण अपेक्षा होती कुठेतरी खेळ व्हावा माझा, त्यांचा पाठिंबा आहे म्हणून मी इथपर्यंत आहे. क्या बात, थँक यू. परत एकदा तुझ्या पुढच्या खेळाला वेल प्लेड. आपण जाऊया मैदानाकडे, परंतु त्याच्या अगोदर एक छानसा नृत्य आविष्कार असेल, एक राजा शिवछत्रपतींचा. चला महेश सालुंके सरांची टीम येईल समोर, आणि समोर असेल एक छानसा नृत्य आविष्कार. बाबू सर आपण पाहतोय एक मावळ्यांचा बहारदार आपल्या नृत्याचा आविष्कार पाहायला मिळेल. एक मंडली हिंदू संस्कृतीच्या देवघरातील देव, रयतेचा जाणता राजा, 16व्या शतकाचा प्रारंभ आणि त्या 16व्या शतकाच्या प्रारंभात असणारा रयतेचा जाणता राजा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र. तो चलिए चलेंगे मैच की तरफ फिर से एक बार. टॉच का बॉस बात करेंगे तो यहां से केटीएच वकील वाड़ा टीम देखिए टॉच जीतने के साथ गेंदबाजी चुने हैं. हाईवे दीवार टीम देखिए भिवंडी से टीम आई है. पर बात करेंगे ना अक्षय जी, ये टीम हाईवे दीवार टीम ने इस साल टेनिस क्रिकेट में हर विभाग की टीम को परेशान किया है. चाहे आप रायगढ़ से लीजिए, चाहे आप पालघर से लीजिए, चाहे आप बदलापुर से लीजिए, चाहे आप नवी मुंबई से लीजिए, हर टीम के साथ चुनौती इन्होंने पेश की है. और तो चलेंगे मैच की तरफ. यहां पर इनिंग के ब्रेक में फिर से एक नृत्य सॉन्ग देखिए यहां पर देखने को मिलेगा निश्चित रूप से. आज मनीष जी आपका भी बहुत बहुत स्वागत. कोलम के निश्चित रूप से एक रन विभाग के उभरते सितारे नितेश पंडित सर देखिए, उनके गुरुवारियों में देखिए बहुत सारे उभरते सितारे उभर कर आ रहे हैं. तो चलिए यहां से पहला गेंद हो चुका है. तो चलिए बात करेंगे यहां पर एक नृत्य सॉन्ग निश्चित रूप से बात करेंगे. एक उभर के बाद यहां से अंपायर थोड़ा 3 या 4 मिनट के लिए मैच रोका जाएगा. शायद इनिंग मैच ब्रेक में था निश्चित रूप से. और उसके बाद देखिए पूरी रात भर चलेगी मैच, जिसे आईपीएल में हम देखते हैं. नितेश सर आईपीएल पहली रात देखिए बड़ा जश्न का साम रहता है. कई सारे एक्टर भी आते हैं वहां पर अपना रोल अदा करते हैं. तो उसी तरह से देखिए हर इंसान अपने जिंदगी में हीरो हैं. हर किसी को मौका मिलना चाहिए. कहते ना मौका मौका, लेकिन किस्मत सबको मौका देता है पर मेहनत सबको चौंका देता है. शायद यहां पर से ऐसे देवे दादा टीम और थोड़ी मेहनत डाल देते तो फिर चौंका देते हैं यहां पर पूरी तरह से. 38 रनों की टारगेट, कोई बात नहीं, क्रिकेट में हार जीत होता रहता है. जिस बांग्लादेश को लगातार अंतरराष्ट्रीय में 23 मैच हारना पड़ा था, उसके बाद 24 मुकाबला जीतने के साथ उन्होंने भी नागिन नागिन डांस किया था. या बाबू सर याच दरम्यान अगदी जो विजय संपादन केला त्या विंदनीय टीमला रवी पाटील खालचा पाडा यांच्याकडून भरभरून शुभेच्छा आणि त्यांचं अभिनंदन अगदी केलेलं आहे विंदनीय टीमचं. नितेश सर रायगढ़ में रहो तो, और एक एमटी महागुरु सर अगर उरन विभाग में हो तो नितेश सर आपके अगर आप साथ में रहते हो तो बिल्कुल सब बेखौफ कहते हैं ना कमेंट्री में हम पहुंच जाते हैं, क्योंकि मेहमान नवाजी लाजवाब श्रेय आपको दिया जाता है. बहुत बढ़िया. और ये देखिए ऊंचाई लेने के साथ साथ देखते हैं क्या लंबाई प्राप्त कर पाएगा. कहते हैं ना जितने बड़े एक एंकर की हमने जिक्र किया और उतना बड़ा छक्का भी देखिए यहाँ देखने को मिला. और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया 12 रन. रायगढ़ प्रीमियर लिख लीजिए, पनमेल प्रीमियर लिख लीजिए, उरन प्रीमियर लिख लीजिए. और नितेश सर जिस तरह से आपसे शुरुआत होती है ना लाजवाब देखिए 4 चांद लग जाता है और बिल्कुल उस ऑक्शन में हमें दूर हटने को मन नहीं करता है. और यहां पर देखिए इस तरह की बल्लेबाजी से क्या कोई टीवी पर हटने को मन करेगा.
और कमाल के देखिए यहां पर शुरुआत मैंने यही बात बताया कि इस साल इस हाईओ दीवार टीम ने भिवंडी की हर विभाग से टीम को परेशान किए, चाहे अपने बल्लेबाजी से लीजिए चाहे अपनी गेंदबाजी से लीजिए यहां पर। और शुरुआत देखिए बहुत बढ़िया, लाजवाब टीम का स्कोर 16 रन। दीवार से निश्चित रूप से गाड़ी निकला और अभी तक देखिए रन पर है। और टीम का स्कोर देखिए पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ 16 रन। और शुरुआत देखिए पहले तीन गेंद में चले जाते हैं, तीन गेंद में देखिए 6 रन और आखिरी की तीन गेंद में देखिए जिसमें एक डॉट गेंद रहा, लेकिन जो दो गेंद था ऑफ विन देखिए मैच को किस तरह से यहां पर बनाने की कोशिश कर रहे हैं। वलाइट देखिए टॉच नहीं जीते हैं, लेकिन टॉच हारने के बावजूद भी देखिए जख्म पर देखिए लाजवाब मरहम लगाते हुए। और आज देखिए क्रिकेट प्रेमी जो क्रिकेट के चाहने वाले ऑनलाइन जुड़े हैं, इस मैदान पर जुड़े हैं, बड़ा आनंद आता रहेगा, बड़ा मजा आता रहेगा। देखिए टूर्नामेंट की सजावट भी जिस तरह से, और विक लॉट्स आज की बात करेंगे, ए लॉट्स आज इसके बाद भी देखिए जो मुकाबला तीसरा देखिए मुकाबला बात करेंगे यहाँ पर से नावा टीम आपको देखने को मिलेगा बामन डुंगरी टीम के साथ और रातों के कातिल जी ने पेट टीम और उसके साथ देखिए बात करेंगे जिस टीम को हमेशा मैदान पर लोग देखना पसंद करते हैं। अच्छी कॉम्बैक मैं कहूंगा, अच्छा वापसी चैलेंजर पारगांव टीम। दहशत थी भाई, एक जमाना था और फिर से क्या वो जमाना वापस आ रहा है, पुरानी यादें फिर से वापस आ रही है। और लोग हमेशा चर्चा करते थे भाई इस टीम को ग्रामीण वर्ग देखना। और टीम का स्कोर देखिए 16 रन बनाए इस बार, देखिए हल्के हाथों से खेला, समझ बुझ का क्रिकेट देखिए, सेंसिबल क्रिकेट। पहला ओवर में 16 रन आ चुका था, चाहते तो इस गेंद के ऊपर बड़ा हिट खेल सकते थे। ओवर थ्रो देखिए यहां से खराब थोड़ा सा। और कैटिए से वकील वाला टीम की बात करेंगे ना नीतीश सर, ये टीम देखिए हर कोई वाकिफ है, इसने पिछले दो तीन सालों में जिस तरह से अपने पहचान अपने दबदबाव को बनाई है और ये डी मुकाबला में जितनी घातक साबित होते ना, थोड़ा सा मैं कहूंगा नाइट मैचेस इनके लिए क्यों दिक्कत बनता है, ये थोड़ी इनकी परेशानी के सबब बनी है। और शायद इस साल देखिए उन्होंने नाइट में भी अच्छे प्रदर्शन किए हैं और सूरज खास करके जिस तरह में बल्लेबाजी करते हैं, प्रतीक सुरते ले लीजिए, गहराई है उस टीम में बल्लेबाजी के, कई लेजेंड खिलाड़ी देखिए लालचंद गावन लीजिए विकेट के पीछे, देखिए आज भी क्या खूबसूरत है विकेट कीपिंग करते हुए भाई, कहते ना जितना खूबसूरत लगता है करवा चौथ का चांद और उतना खूबसूरत लगता हुआ लालचंद गावन के विकेट कीपर। अरे चलिए स्लोक स्वीप और यहां से देखिए शॉर्ट स्क्वायर लेग तैनात था लेकिन गेंद को पहुंचा दिया भाई यहां पर डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर यहां पर राहुल मात्रे। प्रथम इस मात्रे के बल्ले से चौका भाई, कौन इनका बल्लेबाजी भूल सकता है 2019 जो खासदार ट्रॉफी देखिए साल खेला गया और वहां पर 2019 में बेस्ट बल्लेबाज से नवाजा गए थे। पर इस साल देखिए इनका प्रदर्शन बहुत लाजवाब रहा, मैंने यही बात बताया इलाका किसी का भी वो धमाका देना ये पसंद करते हैं। और स्कोर देखिए जाकर पहुंच गया पर 22 देखिए 22 रन, एक बहुत बढ़िया शुरुआत कह सकते हैं यहां से, अद्भुत मेहनत इस टूर्नामेंट का जिक्र चर्चा होगा निश्चित रूप से जैसे ओवर की समाप्ति होगी इनिंग के ब्रेक में यहां पर। और हमारे सबके लाडले सबके प्यारे देखिए सुधीर भाई गरत देखिए पूरी मैच को देखिए यहां से सीजन 2 में देखिए और एक बार देखिए स्लोक स्वीप खेलना चाहते थे लेकिन इस बार देखिए गेंद बहुत करीब से गुजरा, थोड़ी सी हम यही फायदा रहता है पीटीसी लाइव में जुड़ जाओ तो सामने स्क्रीन रहता है और कमेंट्री करने का मजा कुछ दोगुना आ जाता है। अक्षय जी भगत देखिए बात करेंगे, उनके साथ पूरी टीम देखिए इनके जुड़े हैं और इसके बाद देखिए यहां पर एक अच्छा वापसी गेंदबाजी की बात करेंगे, दर्शन पाटिल अच्छा दर्शन दिए हैं, भलाई चौके खाए लेकिन उसके बाद देखिए अच्छा कमबैक। और सूरज पाटिल देखिए थोड़ा सा महंगे साबित हुए, सफलता नहीं मिली 16 रन कर चुके हैं। तो चलिए भाई बात करेंगे यहां पर से नौकरपड़ा के अध्यक्ष से देखिए बात करेंगे विनोद पंडा, सबसे गुजारिश करना चाहेंगे आइए हमारी इस मंच पर तशरीफ रखिए। आज देखिए जो कमेंटेटर्स पूरी 5 रात जिनकी आवाज गुजेगा, जयेश भोसले सर आज जॉब के कारण मैं कहूंगा थोड़ा मिस कर रहे हैं जयेश सर, नहीं तो आपकी आवाज भी टीवी पर आईपीएल पर बहुत जल्दी होती, बहुत कम समय रहता है इनके पास, वक्त कम रहता है,
खासकर संडे छुट्टी का दिन, बाकी की देखिए जब मैचेस में पहुंचते हैं बहुत बड़ी एडजस्टमेंट करके आते हैं। आंचों की आवाज फिर से एक बार गूंजेगा। तो चलिए जो नृत्य शो देखे हमने जो शाम से देखे और उस शो आपको देखने को मिलेगा, गुजारिश करना चाहेंगे आइए अंपायर थोड़ा सा यहाँ पर 3-4 मिनट के लिए इस ओवर को थोड़ा सा रोकना चाहेंगे। चलिए नृत्य शो में जो जिन्होंने आज भाग हिस्सा लिए हैं, नगरपड़ा अध्यक्ष से देखिए बात करेंगे, विनोद बंदार साहब से गुजारिश करना चाहेंगे आइए इस मंच पर तशरीफ रखिए। चलिए धन्यवाद, चलेंगे मैच की तरफ। तो चलिए दो ओवर का खेल समाप्त हुआ, दो ओवर की समाप्ति के साथ सर टीम का स्कोर देखिए बात करेंगे यहां पर, और 22 रन और साझेदारी थोड़ी सी देखिए घातक साबित होता हुआ, और देखते हैं ये साझेदारी और कितना घातक साबित होगा और कितना आसान बनेगा। अरे चलिए भाई, और एक बढ़िया गेंस लाजवाब गेंद पूछा गया, बैटर से सवाल उनके पास नहीं है, जवाब जवाब तो ढूंढना होगा भाई। कहते ना अच्छे इंसान अच्छी किताब जिसे हमेशा खोलना पड़ता है, और यहां से बात करेंगे तीसरा ओवर चलता हुआ, और इस बार देखिए गेंद ऊंचाई ली है और लंबाई की कमी है, पहली सफलता क्या यहां पर हाथ लगेगी, और पहला सफलता देखिए हाथ लगती हुई यहां पर से राहुल मात्रे बैक टू पेवलियन से
और सूरज पाटिल देखिए सेकंड ओवर और टीम के लिए देखिए तीसरा ओवर में सफलता दिलाते हुए। तो चलिए अभी तक बात कर लेंगे, अगर से आइए तिवारी टीम का बात करेंगे ना इस सीजन में, देखिए बात करेंगे चैंपियन पांच बार आ चुके हैं, ऐसा ट्रॉफी तो उनके घर में काफी आ चुका है, सेकंड नंबर, तीसरा नंबर, चौथा नंबर, लेकिन चैंपियन होने का देखिए यहां पर पांच मरतबा बड़ा सपना देखिए। और नए बैटर देखिए इस साल के देखिए सबसे घातक फॉर्म से गुजर रहे हैं, आशीष मात्रे देखिए स्ट्राइक पर आते हुए और सूरज पाटिल देखिए इस बार मात्रन पर देखिए रेस्ट ऑफ इंडिया वेस्ट ऑफ रायगढ़ पर कमाल का बल्लेबाजी था। और देखिए आते ही वही ताकत नहीं ना जाकत यहां पर रहा, पहला गेंद का सामने किया पर आशीष मात्रे और आता हुआ उनके बल्ले से देखिए लेट कट से गेंद डीप पॉइंट रॉन्स। धन्यवाद ठीक है, चलिए बात करेंगे ऑफ-कटर गेंद था, देखिए गेंद बाहर की तरफ निकल रहा था और नशाकत परी शॉट और इसके बाद देखिए फिर से एक बार बल्ला का पेस खोल रहे थे, यहाँ पर बल्ले का लिया था बाहरी किनारा लेकिन हवा में गेंद नहीं था क्योंकि फुल लेंथ गेंद था। देखिए बात करेंगे और जब लेंथ फुल रहता है तो गेंद हवा में देखिए कम रहता है और स्ट्राइक पर देखिए बैटर की बात करेंगे प्रथम इस मात्रे आते हुए बड़ी अच्छी बल्लेबाजी की है अभी तक आठ गेंद के पर। इस बार थोड़ा सा प्रथमेश ने बल्ला जल्दी ले लिया भाई, शायद गेंद के आने तक इंतजार नहीं किया और बहुत बढ़िया वेरिएशन देखिए सूरज पाटिल दिखाते हुए। पहला पर बात करेंगे ना नया गेंद रहता है इतना आसान नहीं रहता है, नई गेंद से आपको लेंथ प्राप्त करना, कभी आप गोल्डन पर चाहते तो फुल लेंथ में गेंद चला जाता है। इस बार देखिए अच्छा लेंथ पकड़ कर गेंदबाजी करते हुए लेकिन थोड़ा सा देखिए ऑफ स्टंप के बाद लाइन थोड़ा सा खराब था लेकिन लेंथ बहुत लाजवाब था। देखिए हमेशा देखिए गुड लेंथ और फुल लेंथ के बीच में गेंद रख रहे हैं यानी बल्लेबाज को मजबूर कर रहे हैं स्टेप आउट करके खेलने के लिए और खड़े खड़े खेलने की कोशिश कर रहे हैं, गेंद बल्ले पर नहीं आ रहे हैं कभी बाहर कभी अंदर से। ओ इस बार देखिए और थोड़ा बढ़िया देखिए लेंथ गेंद और क्या कमाल का ओवर समाप्त हुआ पर मजा आ गया भाई सुपर को देखने के साथ साथ, सिर्फ पांच रन खर्च किए और जिस प्रथमेश मात्रे ने पहला ओवर में सूरज पाटिल के लिए बन गए थे बहुत बड़े कातिल भाई और इस समय देखिए सूरज पाटिल खुद बन गए भाई प्रथमेश के सामने एक बहुत बड़े कातिल से। तो इसके साथ देखिए तीन ओवर का खेल समाप्त हुए, तीन ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर देखिए 27 रन, नोटी मीटिंग ज्यादा समय मत लीजिए, समय पहले ही काफी खर्चा हो चुका है, अब पर थोड़ा आपको भी ऊपर सलाह मशवरा देना होगा। शैलेश चौहान सर देखिए उनके साथ, सरस सर, प्रशांत माली सर देखिए, तीन अंपायर देखिए आज हमें इस टूर्नामेंट में देखेंगे और बड़े किफायती अंपायरिंग की है और अक्षय जी कहते हैं ना सबसे जिंदगी में कठिन रोल है एक अच्छे एक्टर को दिया जाता है। चलते मैडी के पास थोड़ा सा मौका है, थोड़ा सा शॉर्ट टीम मीटिंग चलता हुआ आने वाला 12 गेंद बचा है लेकिन देखते हैं अंतिम 12 गेंद में कितना रन जुड़ पाएंगे। भाई कहते हैं ना गली में जाकर मोटर बाइक भगाना और गली में रन भगाना इतना आसान नहीं रहता है और ये गली में देखिए रन चुराना और गली में मोटर बाइक भगाना आसान नहीं रहता है। और क्या देखिए एप्पल लाजवाब था भाई, फील्डर की तारीफ करना चाहेंगे यहां पर, रोहित थे निश्चित रूप से लगभग देखिए कहां तक पहुंच गए थे, बल्ला थोड़ा सा जल्दी लेते हुए यहां पर से विकेट थोड़ा सा कहेंगे यहां पर रुक कर कहीं ना कहीं गेंद आ रहा है और टेनिस गेंद तो हमेशा रुक कर आता है
और बहुत बढ़िया देखिए यहाँ पर उंगलियों के काम कर रहे हैं। कुल स्कोर देखिए जाकर पहुंचा 30 रन। देखिए पहला दो ओवर में देखिए अच्छा खासा रन आया था, लेकिन उसके बाद देखिए रनों में अंकुश लगा। पहला ओवर में 16, सेकेंड ओवर में 6 और उसके बाद देखिए 5 है। और देखते हैं ये ओवर क्या उससे भी कम छोटा होगा या बड़ा बनाना चाहेंगे। चलिए विनर टीम आपको तैयार रहना होगा, सेकेंड राउंड का मुकाबला इसके बाद आपको खेलना पड़ सकता है, इस चीज के ऊपर गौर रखना होगा। विनर टीम आपको तैयार रहना होगा, यहां से जीतने वाली टीम के साथ सेकेंड राउंड का आपको मुकाबला खेलना होगा। दिनेश दादा बंटा निश्चित रूप से बात करेंगे सेकेंड राउंड चार ऊपर। चार ओवर का मैच रहेगा सेकेंड राउंड। देखिए पूरा खुलकर खेलने का मौका दिया गया है, क्योंकि 5 नाइट देखिए जहां पर सुपर हिट में देखिए हर दिन टीम पहुंचेगी और जो आखिरी अंतिम रात रहेगी भाई सुपर हिट का मुकाबला खेला जाएगा। और यहां से देखिए बात करेंगे अक्षय स्मृति मरोई विनर टीम है, आपको तैयार रहना होगा सेकेंड राउंड का मुकाबला खेला जाएगा यहां से जीतने वाली टीम के साथ। अर्किन बास फिर से एक बार तैयार, बैटर आशीष। और इस बार देखिए गेंद ऊंचाई तो लिए हैं, क्या लंबाई ले पाएगी यहां पर फील्डर, गेंद के नीचे है बन जाएंगे भाई दर्शक। यहां पर कही थी ना जिंदा रहने के लिए तेरी कसम एक मुलाकात जरूरी है सनम, और इस मैच में जिंदा रहने के लिए एक बड़ा हिट एक अच्छा इनिंग का जरूरत था। और आता हुआ देखिए आशीष के बल्ले से 6 रन। आज यात्राएं बड़ी तेजी से देखिए दर्शकों देखिए यहां पर भीड़ इसलिए कम दिखाई दे रही है, लेकिन ऑनलाइन दर्शक बहुत ज्यादा जुड़े हैं। तो चलिए महाड़ी बात करेंगे ना, यहां पर आप निश्चित रूप से यात्रा में होना चाहिए था। नहीं निश्चित रूप से देखिए जो जिम्मेदारी है उसे भी निभाना बहुत जरूरी है, और जय सर का जिक्र अदा करना चाहूंगा निश्चित रूप से। और उसके बाद देखिए यहां पर पिछला गेंद छक्का, और इस बार देखिए मिस हिट कर बैठे हैं और फील्डर थे गेंद के नीचे, बढ़िया कैच यहां पर लेते हुए यहां पर बात करेंगे यहां पर आशीष मात्री जो बैटर देखिए अभी तक यहां पर कमाल की बल्लेबाजी कर रहे थे, पिछली गेंद के पर छक्का दागे थे लेकिन उसके बाद देखिए उनका विकेट गिरता हुआ। इसे कहते हैं भाई मच्छर ने आपको काटा, ये उसका जुनून था और आपने खुजलाया ये आपका सुकून। पिछली गेंद के बाद छक्का दागे थे आशीष, ये था उनका चुनून और इस बार गेंदबाज को मिलता हुआ सुकून। और ये सुकून देखते हैं कितना समय तक आपको ले जाएगा। भाग्य सुरते को देखिए सफलता मिलती हुई, और ये टीम में देखिए भाई बात करेंगे हर गेंद में टीम मीटिंग मत कीजिए, कहीं लेने का देना ना पड़ जाए। बहुत बढ़िया देखिए इस टूर्नामेंट में कड़क चाय देखिए बात करेंगे अच्छी अपनी जिम्मेदारी को निभाते हुए। जयप्रकाश पाटिल साहब लीजिए, जयप्रकाश भोयर साहब लीजिए, अजीत पाटिल साहब लीजिए, नितिन पाटिल साहब लीजिए, संकेत जी कड़ू साहब लीजिए, हरीश जी बंडा लीजिए, दिनेश जी बंडा साहब लीजिए, धनेश्वर जी भोयर लीजिए, तो चलिए टोटल की बात करेंगे। टोटल देखिए 40 रन बनाए हैं, लेकिन डगआउट तो ये चाहेगा भाई फूलों की दुकान खोल और खुशबू की व्यापार कर, सिंगल डबल के चक्कर छोड़ और गुरु चौके छक्के लगाकर दरिया पार कर। सिद्धेश पाटिल नए बैटर्स और आते ही देखिए भाई यहां पर अच्छी सोच है भाई सिंगल ले जाइए, और जो स्ट्राइक पर जो बैटर आ गए ना भाई ये थोड़ा सेट है बल्लेबाज की बात करेंगे। प्रथम इस मात्र इनकी पर जिम्मेदारी पूरी तरह से यहां पर चल चुकी होगी। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए यहां पर 41 41 41 रन। चलिए नौगर की बात करेंगे, एक लेजेंड खिलाड़ी भाई नकुल जी पंडा जी से गुजारिश करना चाहेंगे, आइए तस्वीर रखिए। कहते हैं ना कि आशिक बनता है इस किसे, एक लेजेंड बनता है रिस्क से। नकुल दादा पंडा के 55 देखिए लगभग उम्र देखिए, एक लेजेंड खिलाड़ी उनसे गुजारिश करना चाहेंगे, और अभी देखिए 40+ में कप्तानी कर रहे हैं, जिसे कहते ना पुरानी सड़क पर नई मकान किसकी है, 40+ में वो अभी भी अपना मकान तैयार कर रहे हैं भाई। और लेजेंड खिलाड़ी देखिए इन्होंने ये सड़क तैयार की है भाई, इस मकान तैयार किए हैं। 41 रन बनाए हैं, 4 ओवर का खेल समाप्त हुए, आखिरी 6 गेंद बचाए हैं, अंतिम 6 गेंद देखते हैं यहां पर बहुत कुछ, ये 6 गेंद बचा कर जाएगा।
क्या केडीएच वगैरह वाला टीम देखिए टॉस जीतने के साथ जो गेंदबाजी लिए थे क्या उनको बेनिफिट फायदा यहां पर मिलेगा? अंतिम छह गेंद में क्या रन 10 के अंदर रोक पाएंगे? क्या यहां पर टॉस हारने के बाद जो लंबा सफर देखिए हाईवे दिवा देखिए भिवंडी से टीम तस्वीर रखे हैं क्या उतना एक लंबा स्कोर लगा पाएंगे? अभी तक 41 रन बनाए हैं क्या 55-60 तक? और ये चले भाई दिक्कत होता हुआ व्हाइट का इजाफा देखिए एक्स्ट्रा से एक रन आता हुआ एक्स्ट्रा से देखिए टोटल आगे बढ़ेगा मंचिल ने। लालचंद गावन देखिए एक लेजेंड खिलाड़ी भाई अंपायर से कुछ बातचीत करने चल पड़े हैं इस सीजन में देखिए उन्होंने भी अंपायर की भूमिका बहुत बढ़िया निभाई है। जीवन जी गावन लीजिए लालचंद जी गावन लीजिए लेजेंड खिलाड़ी होने के मुताबिक देखिए टीम में खेलने के साथ साथ किरण दादा मडवी देखिए आज टीम में नहीं है बहुत बढ़िया देखिए लेजेंड खिलाड़ी क्लासिक इंसान देखिए बात करेंगे एक बढ़िया टूर्नामेंट भी देखिए समाप्त हुआ केटेज वागिलवाड़ा देखिए बात करेंगे अजय भुईर विकी मात्रे मनोज देखिए दूसरी तरफ बात करेंगे आयु दिभा में भी दो तीन खिलाड़ी आज टीम में नहीं है और ये देखिए भाई दूसरी तरफ से यहां पर विकेट की झड़ी सिद्धेश पाटिल चाहते थे बड़ा हिट खेलना क्या ये गलती कर रहे हैं प्रथम इस मात्रे को नॉस्ट्राइक पर रखना बड़े मियां तो बड़े मियां दिखते हैं भाई छोटे मियां यहां पर क्या कर पाते हैं। सिद्धेश पाटिल का विकेट गिरने के बाद प्रीतेश पाटिल आते हुए विनर टीम के कप्तान आपको तैयार रहना होगा भाई सबसे पहले देखिए रिपोर्टिंग करके लीजिए जो हमें यहां पर सुकून मिल जाएगा भाई कप्तान तैयार है। सेकेंड राउंड का पहला मुकाबला देखिए यहां से खेला जाएगा और देखिए बहुत जल्दी मैं कहूंगा ये एक अच्छा मौका है जो टीम सुपर हिट में पहुंचेगा भाई सीधा रात का 12 बजे से पहले 12 बज तो बज जाएगा भाई और घर वापस चले जाएंगे सुपर हिट का मैच पहुंच जाएंगे। तो चलिए भाई बात करेंगे आसिक बनता है इसके से लेजेंड बनता है रिस्क से नकुल जी पंडा देखिए यहां पर तशरीफ रखते हुए स्वागत है आपका आज भी 40 प्लस में नवगढ़ टीम के लिए कप्तानी करते हैं लेकिन दूसरी तरफ से देखिए बात करेंगे प्रीतेश पाटिल यहां पर 2 गेंद डॉट खेल चुके हैं भाई अभी गेंद कितनी बची है भाई गेंद तो यहां से 3 गेंद से भाई और प्रथमेश मात्रे 11 गेंद के पर 11 रन बनाए हैं लेकिन इन्हें आखिरी समय में मौका नहीं मिल पा रहा है भाई डेट पर में बल्लेबाजी करने का और इसका दिक्कत आपको पड़ सकता है। व्हाइट का इजाफा तो चलिए भाई बात करेंगे अयोध्या टीम देखिए बात करेंगे एक लोगो मास्टर देखिए आज महाराष्ट्र नहीं कोलकाता नहीं दिल्ली नहीं भाई पूरे हिंदुस्तान में देखिए कई राज्यों में जिनका लोगो चल रहा है नयन हवलची जैसा ही उनसे गुजारिश करना चाहेंगे आइए तस्वीर रखिए उनके साथ साथ देखिए उनके जो पैकर्स उनसे भी गुजारिश करना चाहेंगे बहुत बढ़िया देखिए यहां से मौका था जगदीश दादा मात्रे मोटी देसाई के देखिए एक दमदार पैकर्स से और टीम के उन्होंने स्वागत है दादा इस टूर्नामेंट को देखिए बहुत बढ़िया शुभकामना देते हुए देखिए भाई ठाणे देसाई से देखिए विलंब करते हैं जगदीश दादा मात्रे लेकिन दिल देखिए यहाँ पर एक कहते हैं ना जिनने क्रिकेट से प्यार है वो महाराष्ट्र के कोई भी कोने पर लीजिए चाहे दुनिया पर कहीं भी क्रिकेट खेला जा रहे हैं उससे जुड़ते रहेंगे। जगदीश दादा आपका स्वागत है हमारे लकी 11 से जगदीश दादा की देखिए एक बड़ी टीम में स्वागत है और यहां पर देखिए बड़ा विकेट भाई यहां पर प्रथम इस मात्रे जो उम्मीद थी जिस विकेट के पर कहते ना इश्क की बिजली गिरी तो दिल का कलेजा चल गया और प्रथम इस मात्रे के आउट होने के बाद सारा का सारा उम्मीद चल गया 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 उम्मीद
जैसर यूं ही नंबर वन नहीं बना जाता है, उसके लिए नंबर वन काम भी करना पड़ता है। इसे तो कहा जाता है भाई, जिंदगी में काम ऐसा करो कि लोग आपको टीवी पर देखे, सीसीटीवी पर नहीं। आज सुधीर भाई देखिए बड़ा वीक शो, देखिए आज समाज क्षेत्र से लेकर रहे हैं, आज इस टेनिस क्रिकेट में देखिए बहुत बड़ी नाम। देखिए कहते हैं ना, हर जंगल में चंदन नहीं होता है, हर शहर में देखिए बात करेंगे सुधीर भाई देखिए। और बड़ा देखिए भाई ट्रॉफी चलता हुआ, और जहां पर देखिए बात करेंगे, सारा का सारा उम्मीद तो चल गया प्रथम इसके आउट होने के बाद है, लेकिन टारगेट देखिए यहां पर 30 गेंद 45 की जरूरत है, लेकिन देखते हैं यहां पर उम्मीद कितनी जागेगी। और जयेश भोसले सर देखिए कॉमेंट्री बॉक्स पर जुड़ रहे हैं, और एक कमाल की आवाज होगी। देखिए मराठी मातृभाषा में तो आपको आईपीएल की आवाज सुनने को मिलेगा, लेकिन उससे पहले देखिए एक दमदार, अगर समय वक्त इनके पास रहता तो आईपीएल में इनकी भी आवाज गूंजती कम नहीं है। फिर से एक बार देखिए मातृभाषा में जयेश भोसले सर जुड़ रहे हैं, और टारगेट की बात करेंगे 45 रनों की टारगेट है, और विनर टीम के कप्तान आपको तैयार रहना होगा। जैसे ये मैच कंप्लीट होगा टॉस किया जाएगा भाई, सेकेंड राउंड का पहला मुकाबला, और उसके बाद देखिए जो आखिरी रहेगा यहाँ पर दो मैचेस पहला राउंड का, और वो मैच देखिए खेला जाएगा। एक टीम आज दो टीम सुपर एट में जाएगा, अगला मैच जो होगा जो टीम मुकाबला जीतेगा सीधा सुपर एट में घर पे जाएगा। लेकिन उससे पहले देखते हैं ये मैच है, आइए दिवा देखिए भिवंडी से एक बड़ी टीम है, और दूसरी तरफ देखिए पनवेल विभाग से केडीएस टीम है, क्या मुकाबला को जीत पाएंगे या बचा पाएंगे ये आने वाला समय बताएगा। लेकिन तब तक के लिए कॉमेंट्री बॉक्स पर फिर से एक बार बुलाना चाहूंगा यहाँ पर जयेश भोसले सर आपके साथ जुड़ जाएंगे, और थोड़ी समय के लिए मैं यहां से रजा लेता हुआ, तब तक के लिए धन्यवाद। लक्ष वेधतो मी आकाश गणपत तारेकर, रायगडचा वंडर बॉय। आपण आला असाल तर आपल्याला नम्रतेची विनंती आहे, व्यासपीठावरती या, आपल्याला आदर तिथे आम्ही करणार आहोत। त्याच वेळेला संदीप पाटील पप्पू आपणही आला असाल तर आपणही या व्यासपीठावरती। सुमित डोंगळे आपलंही लक्ष वेधतोय, आपणही आला असाल तर आपणही व्यासपीठावरती या। सर्व खेळाडूंच तेजस मात्रे आपलंही लक्ष वेधतोय, आपणही आला असाल तर आपणही व्यासपीठावरती या। विनंती असेल चार खेळाडूंची मी नावं घेतली, ज्यामध्ये आकाश गणपत तारेकर, संदीप पाटील, त्याच वेळेला मी लक्ष वेधतोय ते मात्र सुमित डोंगळे, आणि नम्रतेची विनंती असेल तेजस मात्रे आपल्याला देखील। त्याच वेळेला या चार खेळाडूंच्या नामांच्या यादीमध्ये लालचंद गावंड, आपलाही यथोचित मानसन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत। ही जे लेजंड क्रिकेटर आज सध्याच्या घडीला ज्यांनी एक काळ केडीएच वाघेलीवाडा या संघासाठी नेहमीच गाजवला, त्यांचाही अतिशय बंडा आपणही विनंती असेल या व्यासपीठावरती। धन्यवाद बाबूशा, आपला आवाज आपण ऐकत होतो त्या स्पर्धेच्या माध्यमातून, जिथे या पहिल्या रजनीमध्ये बाबूशा यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळत होता। लक्ष आहे 45 धावसंख्येचा, 30 बॉल आणि 45 धावसंख्येचा पाठलाग, आघाडीची जोडी भाग्येश सुरते आणि त्याच्या साथीला सुरेश पाडील, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। या मॅचचा टॉस झाला, जिथे टॉस जिंकला होता तो मात्र केडीएच वाघेलीवाडा टीमने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, आणि जिथे हायवे दिवा भिवंडी या संघाला प्रथमतः पाचारण केलं होतं बॅटिंगसाठी, स्ट्राइकिंग वरती पंचांचा इशारा येतोय। लेट्स प्ले, पहिला षटक गोलंदाजी मार्क वरती सुमित पाडील सज्ज होत असताना पाहायला मिळेल। पहिला बॉल उजव्या अशीच्या बाहेर कट केला, रूम मिळाला आउटसाइड ऑप्शन, डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, धावा मिळतील त्या चार, चेडू सीमा रेषा पार, चौकार। चांगलं राहिलं सुमित पाटील जिथे बागेत सुरतेचं, पहिल्या बॉल वरती स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं म्हणत असताना इथे चौकार ठोकलाय। हा बॉल इथे कट केलाय इन टू द गॅप, अगदी बंदुकीतून सुसाट गोळी, वेगाने सुई मधून धागा अलगट काढावा त्या रीतीने ठोकलाय चौकार।
ब्राइटसाट स्वप्नवत सुरुवात इथे मिळून दिली आहे. पावरलेच्या षटकाचा पॉवरफुल आणि खरपून समाचार पाहू शकता. सुमित पाटीलला पुन्हा एकदा राईटम राऊंड विकेटने पुन्हा एक ॲक्शन वेगळी राहिली आहे. बॅकफूटवरती चांगल्या रीतीने निष्णाता भागे सुटते, परंतु काहीशा वेगळ्या धाटणीचे बॉल टाकतोय. हा बॉल देखील कट केलाय. क्षेत्र ते धावा सेम, रिजन सेम, धावा मिळतील त्या चार. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौकार. चंद्रकांतजी गावणसाहेब यांच्या माध्यमातून सुरेश पाटीलच्या प्रत्येक षट केडीएच वाघिलेवाड्याच्या कोणत्याही बॅटरने जर षटकार लगावला तर 500 रुपयाचा कॅश प्राईज दिलं जाईल. दोन चौकार आले, तदनंतर क्षेत्ररक्षक तिथे तैनात का करण्यात आला नाही? किंबहुना आपण अराउंड विकेटने गोलंदाजी करतोय, राईट ऑफ जिथे ओव्हर द विकेटने का करण्यात आली नाही? 6 बॉलवरती 6 चौकार आले तर आर्यनजी पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल. 3 बॉलला 3 आल्यात, पुढे काय घडणार? काय वाढून ठेवले येणाऱ्या कालावधीमध्ये? प्रश्न उद्भवले, परंतु त्या प्रश्नाचं उत्तर काय येईल ना? सुमित पाटील कशा धाटणीची गोलंदाजी करतो, एक मुरलेला आणि कसलेला गोलंदाज आहे पाहू शकता आपण. हा चेंडू मात्र यष्टी रक्षकाचा वेध घेईल. निर्भीड आणि निर्धास्तपणे बेभान वेगाने टाकला गेलेला हा बॉल जो मात्र खोलवर टप्प्याचा पाहायला मिळाला. रूम दिला होता, परंतु तितकंच आपण पाहिलं ना, जिथे रिक्स आहे ना तिथे एंट्री नेहमीच फिक्स असते या गोलंदाजाची. इथे रिक्स स्वीकारली, पुढे टाकला हा बॉल जो मात्र बाहेरच्या दिशेने कट होत असताना यष्टी रक्षकाचा वेध घेतोय. 12 आहेत विदाउट लॉस. हा बॉल इथे गॅप शोधण्याचा प्रयत्न, टिपला जेल, संपला फलंदाजाचा खेळ. भाग्य सुरते अगदी 5वा बॉल फेस करत असताना बाद. असं प्रत्युत्तर देण्यात आलं. एक महत्वपूर्ण क्षणाला एक महत्वपूर्ण खेळाडू बाद होऊन तंबूच्या आचऱ्याला परतत असताना पाहायला मिळतोय. जिथे तंबूच्या आचऱ्याला परतत असताना भाग्येशला बाद होत असताना आपण पाहिलं. प्रतीक सुरते नवीन बॅटर मैदानांवरती दाखवत असताना नवीन खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. हल्लीच आपण पाहिलं ना तर सुमित शेठ मात्रे चषकचा विजेता राहिला हवे हायवे दिवे संघ. एक चांगला परफॉर्मन्स प्रथमतः आपण पाहिलं तर प्रथमेश पाटीलची ती खेळी जी प्रत्येकाला पाहावीशी हवाविषयी वाटते ती तितकीशी पाहायला मिळाली नाही. तो इम्पॅक्ट त्याचा स्कोअर कार्डवरती पाडता आला नाही. हायवे दिवे पाटील जिथे हायवे दिवे संघाला आपण विचार केला तर एकंदरीत बढवल्या गेल्या 44-45 टार्गेट आहे. हा बॉल कव्हरला इन टू द गॅप, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. मॅग्निफिसंट स्ट्राईक, प्रतीक सुरतेच्या बॅटमधून चौकार. स्वर ऑडिओ मंगेशजी कानपिळे यांची डीजे संकल्पना आणि त्याच वेळेला महेश पंडित अर्थात या नावापुढे डीजे मॅडी लावणं आवश्यक राहतं. डीजे मॅडी या नावाने संपूर्ण टेनिस विश्व या टेनिस क्रिकेटच्या डीजे मास्टरला ओळखतं. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. 16 धावा धावपलिका भरतीयात, 1 गडी बाद केडीएच वाघिलीवाडा 45 धाव संख्येचा पाठलाग करत असताना प्रत्येक चौकारासाठी 100 रुपये, प्रत्येक षटकारासाठी दिले जाणार ते 100 रुपये अर्थात षटकारासाठी 500 रुपये चंद्रकांतजी गावंड यांच्या माध्यमातून. चौकार आला आणि 100 रुपयाचा हकदार राहिला प्रतीक. आपण स्क्रीनवरती पाहतो डीजे मॅडी यांचा हा लोगो आणि ही जी मात्र व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळते आपल्या स्क्रीनवरती. आपली बोटं ज्या पद्धतीने ते थिरकवतात, प्रत्येकाला आपल्या तालावरती नाचायला भाग पाडतो डीजे मॅडी. आणि म्हणूनच टेनिस क्रिकेटचा नंबर 1 DJ म्हणून याला उपाधी देण्यात आली आहे. दुसऱ्या षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल अर्थात आर्यन भोईर या डावखुरी हाताच्या गोलंदाजानेही चांगली कमाल केली आहे. भिवंडी विभागामध्ये आपला चांगला दबदबा या युवा गोलंदाजानेही आपल्या छाप चांगल्या रीतीने सोडत असताना पाहायला मिळाला. भिवंडी प्रीमियर लीगचा रायझिंग स्टार हा पुरस्कार देखील त्याच्या नावावरती आहे.
आणि चांगल्या रीतीने कामगिरी नेहमीच तो करत असताना पाहायला मिळाला. कमबॅक कसं राहील ना, फाईट बॅकला उत्तर द्यावा लागेल. परंतु खुल्या गटाच्या अनेक स्पर्धा गाजवणारा सूरज पाडी स्ट्रायकरवरती आहे. हल्लीच आपण पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून नेहमीच खेळत असताना ज्या खेळाडूला आपण पाहतो तो स्ट्रायकरवरती पाहायला मिळतोय. 16 धावा आहेत, 4 बाईक त्याच्या नावावरती आहेत. तो सूरज पहिला बॉल फेस करतोय ऑन साइडला, डाऊन द लेग होता. पंचांनी सांगितलंय की हा पुन्हा एकदा टाकावा लागेल. निश्चितच आपण पाहिलं तर उरणमध्ये नुकतीच ट्रेन आली आहे. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती जावी असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला जो अवांतर स्वरूपाचा आलाय. एक सुखद आनंद पाहायला मिळालं जे उरण कराला की या उरण नगरीमध्ये ज्या वेळेला ट्रेन जी सुरुवात झाली 17-1 आहे. धावफलकावरती धावा KDH वाघेलीवाडा जे मात्र 45 टार्गेट. विकेट हॅट्रिकसाठी 2000 आर्यनजी पाटील यांच्या माध्यमातून देण्यात येतील. आर्यन टू आर्यन क्या बात आहे. आर्यन बॉलिंग करतोय आणि त्याच्यासाठी हा पारदर्शिक असेल. हा बॉल खोलवा टप्प्याचा आहे, चॅनलमध्ये पाहायला मिळाला होता. समोरच्या दिशेने खेळ आहे जो मात्र मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. केवळ एकच धाव इथे मिळत असताना पाहायला मिळेल. अप अँड डाऊन्स तुम्हाला नेहमीच पाहायला लागतील. क्रिकेटचा हा खेळ नेहमीच आपण पाहिल्याना रंजक असतो. तितकाच आपण नेहमी पाहतो की क्रिकेटच्या या खेळामध्ये काही अंशी इतिहास आठवावा असा असतो, काहींचा इतिहास रंजक असतो, काहींचा इतिहास नेहमीच विसरावा असा देखील असतो. आर्यनला आपण पाहिलं होतं भिवंडी प्रीमियर लीगमध्ये एक उद्योन्मुख खेळाडू म्हणून त्याच्या नावावरती एक पुरस्कार आहे. परंतु दापोडीची स्पर्धाही त्याने गाजवली होती. हा बॉल इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अपील करण्यात आली आहे. पंच कोणत्या गोष्टी पाहतात, लीगल डिलिव्हरी आहे की नाही, पिचिंग इन लाईन आहे की नाही, अगदी त्याच वेळेला बॅटला चेंडू ब्रश झालाय की नाही, डिरेक्शन ऑफ द बॉल, या साऱ्या गोष्टींची चाचपणी करण्यात येते. 18-1 आहे. 45 पाठलाग चालू आहे उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी. तिथे सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळते. उरण तालुक्यातील मानाची, अभिमानाची, सन्मानाची रजनी क्रिकेटची स्पर्धा. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल आणि तो आपल्याला मान्य करावाच लागेल. या लाईनकडे अनेक वेळेला आपल्याला वळावं लागतं कारण खेळाडू जास्तीची चर्चा करतात, मग जास्तीचा वेळ खर्च केला जातो. आणि याचंच कारण म्हणून आपण नेहमी म्हणतो की पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. जास्तीची चर्चा तुम्ही करू नका. पुढचा बॉल आर्यन पुन्हा एकदा. हा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. तद्वर मात्र एक घेण्यात आली आहे. एकेरीच्या धावसंख्येच्या मदतीने प्रतीक सुरतेला आपण पाहतो. स्ट्राईक रोटेट करत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये जिथे 19 धावा धावफलकावरती आहेत. 1:43 धावगतीने धावपथक पुढे सरकत चालत असताना पाहायला मिळत आहे. आवश्यकता आहे ती 26 धावसंख्येची. येणाऱ्या 21 बॉलमध्ये आस्किंग रन रेट 7.43 जिथे या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. लक्ष छोटं आहे परंतु इरादे मोठे असायला हवेत. आत्मविश्वास तितकासा द्विगिणीत व्हायला हवा. हा चेंडू मात्र इथे पुन्हा एकदा पंचांकडे अपील करण्यात आली आहे. फास्ट अँड फ्युरियस व्हेरायटी आणि व्हेरिएशनचा समेळ साधणारी ही गोलंदाजी इथे पाहायला मिळाली आर्यन भोईरच्या माध्यमातून. तेच तर्रार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु सूरज पाटीलला इतकंच करावं लागेल. आपण नेहमी म्हणतो ना सूरज पाटीलने मनाशी एकच धारणा धरायला हवी, भुला केडर कुछ अलग कर. जे काय दडपण आहे ना ते विसरून चांगली बॅटिंग तुम्हाला करावी लागणार आहे. 45 संख्येचा पाठलाग करत असताना पुढचा बॉल आर्यनचा. हा चेंडू पुन्हा एकदा कार्पेटच्या साह्याने खेळलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर अलॉंग विथ द कार्पेट, जमिनीला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. केरुआईचं हे गीत कारण KDH वाघेलीवाडा जिथे मात्र केरुआई दत्त हनुमान हे नावाचा उल्लेख ज्या वेळेला करतो ना त्याचाच अर्थ बनतो KDH वाघेलीवाडा. हे 3 देवस्थान या वाघेलीवाडा गावामध्ये आहेत आणि केरुआई दत्त हनुमानाचं हे मंदिर आणि म्हणून हे KDH वाघेलीवाडा हे नाव उल्लेख होतं. चौकार आला. संघाची धावसंख्या 23. प्रतीक सुरते आणि सूरज पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सूरज पाटील ऑन स्ट्राईक आहे मैदानाच्या आतमध्ये ज्याला आपण स्ट्राईकवरती पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग त्याने केली. एक चौकार आला, दमखम त्याच्याकडे देखील आहे आणि त्यांनीही अनेक मैदानं गाजवले हे सांगण्याचा प्रयत्न त्याने केलाय. चौकार चांगल्या रीतीने त्याने खेचलाय आर्यन भोईरच्या विरोधामध्ये. पुढचा बॉल हलके हाताने स्थिर केलाय. चेंडू ऑन साईडला जिथे ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 1 पुढे सरकेल.
चंद्रकांत जी गावण यांच्या माध्यमातून प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आणि मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा गेम संपुष्टात आला. 12 धावगतीने धावफलकावरती 24 आहेत. येणारे 18 बॉल आणि 21 धावसंख्येची आवश्यकता. आस्किंग रन रेट 7 धावगतीने धावा गोळा करायचे. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया. डीजे कडे जाऊ. एक मधुर संगीत आहे. साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. माजी जिल्हा परिषद सदस्य यांचं या ठिकाणी आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. त्यांचंही आपण हार्दिकचं स्वागत करूयात. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून नवघर मतदारगणाचे पंचायत समितीचे सदस्य सन्माननीय दीपक भार्गव ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी संयोजकांमधून आदरणीय सुधीरजी गरज सरांना विनंती करतो आहे की आपल्या पवित्र शुभ हस्ते दीपक ठाकूर सरांचा आदरतिथ्य सन्मान. त्यानंतर जयप्रकाश पाटील, चला या मंचावरती आलेल्या पाहुण्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. दीपक भार्गव ठाकूर म्हणजे अगदी जास्कारमधील व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर खरं पाहिलं तर नवघरच्या मतदारसंघाचं पंचायत समितीत नेतृत्व करणारा हा युवा नेतृत्व. खरं सांगायचं तर जयेश भोसले सर, दीपक ठाकूर हे राजकीय पटलावरती जेवढ्या प्रसिद्धीत आले किंबहुना त्याच्या अगोदर एक उत्तम समालोचक, त्यांचा आवाज हा खर्जातील आवाज आहे आणि अगदी तो आपल्याला ऐकायला मिळेल एका सत्रागणिक कदाचित. आणि अगदी आमची अपेक्षा आहे की त्यांना एक छानसा एक सत्र त्यांच्या आवाजातून इथं पूर्ण करावं. तर चला जाऊया परत एकदा मैदानावरती, घेऊन चलतील आवाजातून जयेश भोसले. सुरेश पाटीलला एक इन्व्हायटेशन होतं जे मात्र मोठा फटका खेळण्याचं आणि त्या मोहामध्ये त्याला तो मोह आवरता आला नाही. हरीश भोईरने एक चांगली सफलता प्राप्त केली. सुरेश पाटील बाद झाला, दुसरा खेळाडू बाद होतोय. 17 बॉल 21 आवश्यकता आहे. नेक्स्ट मॅच चला टॉससाठी आहे. मी विनंती करतोय धैर्य 11 न्हावा. धैर्य 11 न्हावा टीमचा कॅप्टन टॉससाठी आहे आणि सिद्धार्थ अँड गोल्डी जीवदानी बामण डोंगरी, मी विनंती करेन दोन्ही टीमचे कॅप्टन, नेक्स्ट मॅचचा टॉससाठी आपण त्वरित या. धावा धावफलकावरती 24 खेळाडू बाद झालेत. ते 2 नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दर्शन पाटील दाखल होत आहे आणि दर्शन पाटीलच्या षटकारासाठी चंद्रकांतजी गावण यांच्या माध्यमातून 500 रुपये आणि चौकार मारलं तर 100 रुपयाचं कॅश प्राईज तर आहेच. धावफलकावरती 24 आहेत. 17 बॉल आणि 21 धावसंख्येची आवश्यकता अजूनही या मॅचच्या दरम्यान राहणार. तिथे लक्ष छोटं होतं परंतु आज आम्ही इतका दूरवरचा पल्ला गाठून काय या उरण नगरीमध्ये आलो आहोत, का तिसरी रजनीची स्पर्धा आम्ही खेळतोय, आम्हाला निमंत्रित संघ म्हणून का प्राधान्य देण्यात येतोय, हे आहे वेदिवे संघाने दाखवून दिलंय. हा बॉल इथे फ्रंट लेग पुढे आणलं, जंटली पुश केला, बॅटचा फेस ओपन करत असताना दर्शन पाटीलने हलक्या हाताने स्टीअर केलेला हा स्ट्रोक एक मिळते. याच दरम्यान या कार्यक्रमातून सन्माननीय मान्यवर शेतकरी कामगार पक्ष उरण तालुका चिटणीस आदरणीय विकासजी नाईक, भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड उपाध्यक्ष आदरणीय नीलकंठ शेटगरत, उरण समालोचक असोसिएशन माजी अध्यक्ष आदरणीय जगदीशजी ठाकूर, सन्माननीय किरण साहेब आस्थादायत या बॉन्डेड अनबॉन्डेड CFS मधून स्वतःचा कारोबार, खरं तर 1999 मध्ये 3000 या वेतनानं सुरुवात केलेला हा एक युवा उद्योजक आता एक उद्योजक बनला, ते आदरणीय किरण सर देवेंद्र सर कार्यक्रमातून प्रस्थान करतायत. या षटकारानं त्यांचं अगदी प्रस्थान या मैदानावरून हा खेळ आणि हा खेळातील खेळाडू करताना दिसतोय. परत घेऊन चलतोय त्या आवाजाकडे जयेश सर. प्रतीक सुरतेच्या बॅटमधून हा षटकार आला. चौकारासाठी 100 आणि 500 रुपये चंद्रकांतजी गावण यांच्या माध्यमातून दिले जातील. सुरेश पाटीलच्या नावावरती 100 रुपयाचा कॅश प्राईज आहे. षटकार आला, संघाची धावसंख्या 31. आयोजकांचं कौतुक करत असताना या गोष्टीमध्येही कौतुक करायला हवं ना की सीमारेषा इथे मोठी आहे आणि याचाच विचार करत असताना संपूर्ण आयोजकांनी एक बाब आवर्जून केली आहे की सिक्सर सुप्रीमोचा बॉल या स्पर्धेमध्ये वापरला जातोय, कारण षटकार पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग येत असतो. आणि अगदी क्रिकेट टेनिस क्रिकेटमध्ये जयेश सर सांगितलं जातोय की क्रिकेट में सिक्सर से बडा कोई नाही. सिक्सरच्या बॉलवरती सिक्सर मारणं हे तितकी जी चांगली गोष्ट होती, परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये चोरटी धाव घेणं आले, अंगलट खेळाडू होतोय तो बाद. 32-3 बाद होत असताना मैदानाच्या आतमधून दर्शन पाडी बॅक टू द पॅवेलियन.
नेक्स्ट मैच का टॉस केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या पण आवाज ऐकू नितेजी पंडित सरांचा आणि जिथे केला जातो टॉस नेक्स्ट मैच का टॉस केला जाईल एका बाजूला धैर्य इलेवन नावा आणि सिद्धार्थ अँड जीवदानी बावन डोंगरी या दोन संघांदरम्यानची लढत हायवे दिव्य संघासाठी आपण इतकंच म्हणू शकतो हार जीत ही लपंडा बरे जिद्द राहू दे मणी जिंकायची पुन्हा अडबतील ही लाख वादळे सिद्ध होनी उजळायचे पुन्हा या मॅच मध्ये स्वतःला सिद्ध करा प्रसिद्धी आपोआप आपल्या पदरी पडेल या आपण टॉस कडे वळूया जिथे नेक्स्ट मॅच चा टॉस केला जातोय नमस्कार तर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दोन बलाढ्य संघ या रायगडच्या आणि नवी मुंबईच्या टेनिस क्रिकेटमधून पाहत आहेत माझ्या अगदी उजव्या बाजूला आहे नावा टीमचा कर्णधार तर रायगडचं नेतृत्व मेंटॉर म्हणून करणारा एकीकडे बामणडोंगरी टीमचा इथं केंद्रीय चषकामध्ये ज्यांना अगदी अव्वल क्रमांकानं 12 बाईक ज्या संघानं प्राप्त केल्या होत्या तो बामणडोंगरी संघ मी विनंती करतोय सन्माननीय आदरणीय सुधीरजी गरत आणि दीपक भार्गव ठाकूर आपल्याला की प्लीज आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेकीचा कौल देण्यासाठी यायचा आहे तर हा भाई ट्रॉफीचा दुसरा पर्व आहे दुसऱ्या पर्वात आजच्या रजनीतील साखळी तिसरा सामना आहे आणि तो असणार आहे नावा विपक्ष बामणडोंगरी दीपकजी ठाकूर या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्माननीय अतिथी पहिल्यांदा अगदी शुभेच्छा देत आहेत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये कॉल यस यस नवा वाव थँक्यू अगदी चला तर नवा कॉल नवा टेल बामणडोंगरी टॉस विनोद होय प्रथम तर दुसरा पर्व आहे पहिल्या पर्वात बामणडोंगरी टीम या मैदानावरती आली होती का नाही मला वाटतं मी पहिल्यांदाच खेळतो या मैदानावर आम्ही येत्या 2 वर्षांमध्ये बामणडोंगरी आणि बामणडोंगरीचा टेनिस क्रिकेट रायगड नव्हे तर महाराष्ट्रानं बघितलं आणि आताच झालेली एक मानाची स्पर्धा केंद्रीय ट्रॉफीमध्ये अव्वल क्रमांक प्राप्त केलेली टीम पहिल्यांदा या मैदानात खेळताना अगदी आयोजनाबद्दल काय म्हणू शकाल नक्कीच खूप आयोजन सुंदर वाटतंय ग्राउंड पण खूप मोठा आहे आणि तसंच सर्कलला जी लाईटिंग आली ती खूप म्हणजे बघण्यासारखं आहे आणि प्रेक्षकावर पण खूप आहे आणि ग्राउंड एकदम गुळगुळत आणि प्लेन वाटतोय जरा चांगलं वाटतोय या विकेट आणि आउट विकेटचं कौतुक केलं आणि 38 सर्कलला दिलेली LED त्याचंही कौतुक केलं गेलं नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर निर्णय कोणता असेल क्षेत्ररक्षण करू आम्ही सध्या समोर असणारी टीम आत्ताच परवाच्या दिवशी अगदी 3rd क्रमांकावरती सरते शेवटी काही फरकानं अगदी गेली खरी ती नावा टीम आणि नावा टीम म्हटलं तर नो कॉम्प्रो अशी टीम समजली जातोय त्या टीमसोबत अगदी निर्णय क्षेत्ररक्षण करताना प्रतिस्पर्धी या नावा टीमला किती धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न असेल नक्कीच कमीत कमी 10 रोखण्याचा प्रयत्न करू कारण की नावा टीम खूप चांगली टीम आहे आमचे सामने नेहमीच होतात मैत्रीपूर्ण लढत होईल आणि जॉईंट टीम म्हणजे रायगड प्रीमियरला माझ्याच टीममध्ये होता त्यामुळे मैत्रीपूर्णच लढत होईल अगदी तीही अपेक्षा आहे की मैत्रीपूर्ण लढत व्हावी अगदी कमीत कमी धावसंख्या प्रतिस्पर्धी टीमला देण्याचा मनसुबा असेल ऑल दी बेस्ट तेजस मात्रे आणि त्याचबरोबर आपल्यासोबत आहे नावा म्हटलं तर नाव्याचं वैशिष्ट्य आहे नावानं कैक सामने आज तात म्हटलं होतं की जॉन्टी म्हटलं तर क्रिकेटमधील एक फार मोठं नाव आहे नावा टीममधून खेळणारा हा कर्णधार पहिल्यांदा फलंदाजी करताना कारण समोरच्या टीमनं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय काय आहे कारण पहिला सामना इथं झाला जवळजवळ 37 धावसंख्या होत्या आणि दुसरा सामना होतोय तिथेही 40-42 धावा 5 षटकांमध्ये किती धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल 60 डावांचा प्रयत्न असेल कारण की त्यांची पण बॉलिंग चांगलीच आहे 60 डाव करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल गेल्या वर्षीच्या पर्वात तुम्ही या ट्रॉफी मध्ये खेळत होतात का नाही ही पहिलीच इथं खेळतो आम्ही आणि आयोजनाबद्दल 2 शब्द आयोजन असतो आम्हाला संधी देतात नेहमी आम्ही इथं खेळत असतो आणि इथं आयोजन नेहमीच चांगलं असतं अगदी थँक्यू परत एकदा जॉन्टी ऑल दी बेस्ट वेल छानसा खेळ खेळला जाईल तर चला आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडून कॉम्बॉक्सकडे जातोय खरे परंतु एक पोलीस म्हणून संरक्षण यंत्रणेतील पोलीस अधिकारी आज या मंचावरती आपला विशेष सन्मान स्वीकारताना दिसेल रायगडचा एक मेंटॉर म्हणून नेतृत्व करणारा तेजस मात्रे मी विनंती करेन आदरणीय सुधीरभाई गरत आपल्याला की आपण आपल्या पवित्र शुभहस्ते तेजस मात्रे यांचा आदरतिथ्य मी तेजस मात्रे यांना विनंती करेन की प्लीज आपण अतिथी कक्षात समोर यायचं आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचा आदरतिथ्य सन्मान केला जाईल केंद्रीय मंत्री ट्रॉफी 2023 मध्ये अगदी 11 बाईक ज्या संघानं प्राप्त केल्या अव्वल क्रमांक आणि त्याचबरोबर रायगड टेनिस क्रिकेटमधून मेंटॉर म्हणून रायगड क्रिकेट
माध्यमानं असोसिएशनच्या माध्यमानं अगदी रायगड प्रीमियर लीग पहिला पर्व असेल दुसरा पर्व असेल त्या पर्वात योगदान तेजस म्हात्रे यांचं महत्त्वपूर्ण राहिलं. त्या तेजस म्हात्रे यांना भाई ट्रॉफी दरम्यान सन्माननीय सुधीर भाई यांच्या पवित्र शुभास्ते विशेष सन्मान दिला जातो आहे. थँक्यू. उडी मैदानाच्या आतमध्ये जिथे 10 चेंडू आणि 12 धाव संख्येची आवश्यकता 33 3 आहेत. तिसरं षटक संपुष्टात आलंय. चौथ्या षटकामध्ये गोलंदाज आर्यन भोईर पुढचा बॉल हा चेंडू उजव्या सीच्या बाहेर रूम मिळाला होता कट केलाय. गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. धाव मिळत असताना पाहायला मिळते एक कुमार आणि त्याच्या साथीला प्रतीक सुरते अजूनही मैदानाच्या आतमध्ये तगधरून उभा आहे. तेजस बरोबर तेजस म्हात्रे यांच्याशी बद्दल जी चर्चा झाली ज्यांना सन्मान आपण केला किंजल स्पोर्ट्सची स्पर्धा असेल त्यांचं आयोजन असेल त्याच वेळेला तुम्ही ज्या पद्धतीने उल्लेख केलात 12 बाईक जिंकणारा संघ रायगडमधील प्रथमच जो मात्र संघ पाहायला मिळाला जो केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये ज्या संघावरती एक मोठी त्यांनी कामगिरी करणारा पहिला रायगडचा संघ म्हणून आपण पाहिलं होतं ते मात्र खऱ्या अर्थानं सिद्धार्थ अँड गोल्डी जीवदानी बामणनगरी या टीमला. मैदानाच्या आतमध्ये आर्यन भोईर पुन्हा एकदा सज्ज होत असताना 33-3 प्रतीक सुरते ऑन अ साइड कबरला खेळला क्षेत्ररक्षक नाही आहे डी बॅकचा कबर बाउंड्री लाईनच्या बाहेर मॅग्निफिसेंट शॉट चौकार. नकुलजी भंडा आपणास विनंती असेल की या व्यासपीठावरती नकुलजी भंडा आपलं मी लक्ष देतोय. चौकार आला संघाची धावसंख्या 4 पधारेल सत जिथे जाऊन पोहोचतीय 38 धावा धावपलकावरती आहेत. मॅग्निफिसेंट स्ट्राईक बेभान आणि बेबाक अंदाजामध्ये समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला फार वेगाने चेंडूवरती येतोय. तद्वर मात्र मिळेल ती केवळ एकेरी धाव. संयम चांगली असावा लागते धीरोधार्तता चांगली असावी लागते टेम्परामेंट चांगली असणं आवश्यक राहतं. क्रिकेट हा फक्त षटकार आणि चौकारांसाठी बनलेला नाही आहे त्याच्यासोबत एकेरी आणि दुहेरीची सांगडही घालणं तितकंसं आवश्यक राहतं. आपण नेहमीच म्हणतो ना एखादा मोठा फटका आल्यानंतर आपण एकेरी धाव घेत असताना स्ट्राईक रोटेट जर का आपण गेली तर प्रतिस्पर्धी संघावरती मनोवैज्ञानिक दबाव जो मात्र प्रस्थापित होईल. 39 आहे 3 खेळाडू बाद जिथे आवश्यकता आहे 7 बॉल आणि 6 धावसंख्येची आवश्यकता 5.14 च्या आस्किंग रनरेटने. पुन्हा एकदा गोलंदाज आर्यन सज्ज होत असताना कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. एक चिकी सिंगल आयोजित जिथे अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळाली अगदी खेळपट्टीच्या नजीकहून जी मात्र एक धाव अर्जित करण्यात आली. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकेल जाऊन पोहोचते 40 आहे. धावफलकावरती 6 बॉल आणि 5 धावसंख्येची आवश्यकता 6 गेंदे 5 रनुकी जरूर सामना चुरशीचा बनणार यातली मात्र शंका नाही आहे कारण 6 बॉलमध्ये 5 धावा बनवणं तितकंसं सोपं नाही आहे. अनेक वेळा आपण पाहतो ना 6 बॉलमध्ये 30 धावा बनतात 6 बॉलला 27 बनतात किंवा 25-20 अशा धावा बनताना आपण अनेक वेळा पाहिल्या आहेत. परंतु बॉल टू रन बॉल टी जिथे रन बॉल इक्वेशन अशा ज्या ज्या वेळेला सिच्युएशन येते ना त्या त्या वेळेला रिझल्ट हा नेहमी गोलंदाजाच्या बाजूने येतो. जर गोलंदाजाने मॅच फलकावरती धावा आहेत त्या जिथे आपण पाहतो एकंदरीत 40-5 आवश्यकता 6 चेंडूचा खेळ शेष. मुश्किले मुसीबते तमाम है इस खेल में बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. तुमचे हौसले बुलंद असतील ना तर या मॅच मध्ये तुम्ही जिंकू शकता आणि त्यासाठी प्रयत्न चांगले असणे आवश्यक राहील. गोलंदाज समृद्ध म्हात्रे गोलंदाजी मार्ग वरती दाखवत असताना पाहायला मिळतोय कशा ढाटणीची गोलंदाजी करेल. मॅच जर का जिंकून दिली प्रतीक सुरते मैदानाच्या आतमध्ये जो पाहायला मिळतोय 10 बॉलमध्ये 18 धावसंख्येवरती नॉट आउट आहे. जिथे 10 बॉल त्याने फेस केले 18 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. एकंदरीत चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एकंदरीत विचार जर का केला तर 1 षटकार आणि 2 चौकार पाहायला मिळाले. सिक्सर सुप्रीमोचा आपण विचार करत होतो खऱ्या अर्थाने सिक्सर सुप्रीमो केतनभाई सेठ यांची ही आवृत्ती सेठ एंटरप्राइजेसने हा चेंडू आणला आणि अगदी फलंदाजांसाठी आणि तितकासा गोलंदाजांसाठीही कारगर पाहायला मिळाला. अर्थात अनेक वेळेला आपण पाहिलं की मोठ्या क्रीडांगणावरती चांगल्या धावा गोळा करण्यासाठी ही बॅटर्ससाठी लाभदायक राहणारा हा चेंडू या स्पर्धेच्या माध्यमातून आपण तितकंसं कौतुक करायला हवं. सुधीर गरज सामाजिक संस्था नवघर उरण यांच्या माध्यमातून
भाई चषका मध्ये हा चेंडू वापरला जातोय. पहिला बॉल आला निर्धाव स्वरूपाचा. मॅच मध्ये इक्वेशन आणि सिच्युएशन प्रत्येक बॉल वरती बदलत असताना पाहायला मिळते. पाच चेंडू आणि पाच धाव संख्येची आवश्यकता. सामना अजून संपलेला नाहीये कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. समृद्ध मात्रेला इतक्या गोष्टी आपल्या स्वतःची म्हणाव्या लागतील आणि आपला बेस्ट स्पेल त्याला इथे हाताळावा लागणार आहे. सामना बनणार, मॅच बनणार या ती मात्र शंका नाहीये. शेवटच्या चेंडू पर्यंत सामना निश्चित पाहायला मिळेल. पुढचा बॉल गोलंदाज राईट आर्म वर द विकेट ने. यावेळीचा चेंडू देखील यष्टी रक्षकाचा वेद डॉट बॉल. येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू सामन्यामध्ये शिरकाव करून देईल तर हायवे दिव्य संघाला, जो भिवंडी तालुक्यातील जिथे ठाणे जिल्ह्यामधून आज या ठिकाणी रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यामधून जिथे नवघरमध्ये दाखल झालाय. दूरवरचा पल्ला गाठून का आम्ही इथे आलो आहोत, आमच्याकडेही तितकासा दमखम आहे आणि हे दाखवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. चांगल्या धाटणीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना निस्तनाभूत करते. पायामध्ये बेड्या टाकते. बॅटिंग करत असताना कुमार चाचपडत असताना पाहायला मिळतोय. पाच बॉल आणि दोन धाव संख्येवरती तो नॉट आउट आहे. येणारे बॉल आहेत चार आणि विजयासाठी पाच धाव संख्येची आवश्यकता. रायचा मोर द विकेटने पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू मिस टायमिंग राहिला आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला फील्ड केलाय बोलर्सने. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. समृद्ध पाडील या मॅच मध्ये शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल तो, परंतु प्रतीक अजूनही स्ट्राईक इन वरती उभा आहे. येणारे बॉल आहेत ते तीन. तीन बॉल मध्ये चार धाव संख्येची आवश्यकता. सामना होता कुठे आला कुठे. क्रिकेटचा हा खेळच असा आहे की कधी रंकाला राजा आणि राजाला रंक बनवेल ना हे कोणीही सांगू शकणार नाही. पलमे माशा पलमे तमाशा हा क्रिकेटचा खेळ नेहमीच पाहायला मिळालाय. हल्लीच्या काळ गतवर्षी जिथे आपण आयपीएल मध्ये 2 करोडला विकलं गेलेला केदार जाधवला येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही मराठीमधून समालोचन करताना ऐकणार आहात. क्रिकेट कधी कुठे घेऊन जाईल आणि कधी कुठे घेऊन येईल ना याचा मात्र नेम नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये येणारे चेंडू आहेत ते एकंदरीत तीन आणि विजयासाठी चार धाव संख्येची आवश्यकता. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना समृद्ध मात्रे राईटच्या मोर द विकेटने हा बॉल लोअर फुलटोस आहे. ऑन साईडला मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक इथे दुविधा मनस्थितीमध्ये होता. एक तर घेतलीय द्वेरीचा प्रयत्न करत असताना पंचांकडे अपील इथे करण्यात आली आहे. तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात येत आहे. तीन ऑफिशियल पंच प्रशांतजी माळी शैलेजी चव्हाण आणि शरदजी मात्रे आज या स्पर्धेच्या माध्यमातून कामकाज करतायत. निर्णय बंधनकारक राहील. डीआरएसची मागणी तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलाय. निर्णय काय येतो हे पाहणं गरजेचं राहील. बंधनकारक राहणार आहे. क्रिकेटच्या या खेळामध्ये प्रत्येक पाऊल हा फुंकर मारून टाकावा लागतो. यस पंच वेस्ट साईड साठी देखील रेफर आहे. दोन गोष्टी चाचपणी करण्यात येईल. प्रशांतजी माळी सर दोन गोष्टींची चाचपणी करतील. डिसिजन काय येतोय ना रनआउटचा आणि तदनंतर बीमरचा या गोष्टी पाहिली जातील. वेस्ट साईड जो मात्र आपला रिप्ले मध्ये दाखवला जातोय की कोणता निर्णय येईल हाही बंधनकारक असेल दोन्ही टीमला. धावा किती येतील, एक मिळेल की मोहना दोन, या गोष्टींचे अजूनही निर्णय येणं बंधनकारक आहे. हा निर्णय आपण पाहूया आपल्या स्क्रीनवरती जो मात्र पीटीसीच्या माध्यमातून दाखवला जातोय. संदीजी वास्कर यांची ही संकल्पना, किरणजी दळवी सीईओ स्पर्धेच्या माध्यमातून जे मात्र पाहायला मिळत आहेत. निर्णय काय येणार या गोष्टी महत्वाच्या राहणार आहेत. शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना जाईल का, चुरस निर्माण होईल का, या गोष्टी पाहण्यात जोगे राहतील. या वर्षीच्या हंगामामध्ये बदलापूरची स्पर्धा असेल, पिंपळाची स्पर्धा असेल, हायवे दिव्या या टीमने चांगलं प्रदर्शन करत असताना जिंकली आहे. दापोडीची स्पर्धा ही चांगल्या रीतीने परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून राहिला आहे. परंतु तितकीशी चांगलं क्रिकेट ना नेहमीच केडीएच वागुलीवाडा टीमने केलं आहे. या गावाची ओळख नेहमीच गावण ब्रदर्स ही नेहमीच राहिले आहेत. परंतु या मॅच मध्ये काय घडणार, शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना जाईल का, निर्णय काय येतो हे पाहावं लागेल. 41-3 4.3 बॉलचा इथे खेळ संपुष्टात आलाय. तीन बॉल आणि चार धाव संख्येची आवश्यकता असताना लोअर फुलटोस बॉलला ऑन साईडला खेळत असताना प्रतीक सुरतेचा हा फटका काही अंश हवेमध्ये राहिला होता. क्षेत्ररक्षकाने हा झेल घेण्याचा प्रयत्न इथे केला असता तर निर्णय किंबोने या मॅच मध्ये कलाटणी देण्याचा प्रयत्न जरूर झाला असता. क्रिकेटचा खेळ जर तरला अजिबात स्थान नाहीये. शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना जातो की काय, प्रेक्षक वर्गाला या डिसिजनची अपेक्षा आहे. एक साशंकता निर्माण झाली पंचांच्या मनामध्ये आणि या उद्भवलेल्या साशंकतेच जिथे निरसन करण्याचा प्रयत्न आमचे तिसरे पंच करत असताना
निर्णय येईल आपल्या पुढे. फेअर डिलिव्हरी आहे आणि खेळाडू ही नॉट आउट आहे, अर्थात दोन्ही गोष्टी केडीएच वागील एवढ्या संघाच्या पथ्यावरती पडतील. काही क्षणासाठी ना अगदी हृदयाची स्पंदनं थांबली होती असंच म्हणता येईल. जी काही धकधक चालू होती, क्रिकेटचा हा खेळच असा आहे की या खेळामध्ये कधीही उतार चढाव नेहमीच पाहायला मिळतात आणि या मॅचमध्ये तसेच उतार चढाव पाहायला मिळाले. दोन बॉल आणि दोन धावसंख्येची आवश्यकता अजूनही आहे. ह्या मॅच अजूनही संपलेली नाही आहे, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. येणारे दोन बॉल आणि दोनची आवश्यकता. दोन बॉल आणि दोन धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा समृद्ध मात्रे सज्ज होत असताना पाहायला मिळाल. चार बॉल मध्ये केवळ तीन धावा त्याने खर्च केलेल्या पाहायला मिळाल्यात. तो सज्ज होत असताना रायचा मोर्द विकेटने हा बॉल कव्हरला केला इन टू द गॅप, जमिनीला गुदगुल्या करत अलॉंग विथ द कार्पेट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, डीप बॅकच्या कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. केडीएच पागुली बडा या टीमने जिंकली ही मॅच सौकार. सुरेश पाटील आणि प्रतीक सुरदेसाठी कॅश प्राइज आहे, ते घेण्यासाठी आपण या दोन्ही खेळाडूंना विनंती करेन. चंद्रकांतजी गावण यांच्या माध्यमातून जिथे सुरेश पाटीलसाठी 600 रुपयाचं कॅश प्राइज, प्रतीक सुरदेसाठी 600 रुपये आणि सुरेश पाटील 100 रुपयाचं कॅश प्राइज जे आहे ते आपण घेऊन जा. तर या मॅन ऑफ द मॅच आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊयात.